क्षेत्रीय कामगार पक्ष के जिला सचिव तथा जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल का जन्मदिन पनवेल तालुका अंतर्गत विभिन्न समाज उपयोगी कार्यक्रमों द्वारा मनाया गया। जन्मदिन के उपलक्ष्य में मोहा गांव में बनाए गए रायगढ़ जिला परिषद के प्राइमरी स्कूल के संरक्षण दीवार का उद्घाटन पंचायत समिति के सभापति प्रकाश जितेकर के हाथों किया गया। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका सचिव नारायण गरत, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, मोह ग्राम पंचायत के सरपंच शांताराम मस्कर, वांगणी तर्फे वाजे ग्राम पंचायत के सदस्य रघुनाथ भोईर, लक्ष्मण महाराज, राजाराम पाटिल, प्रकाश म्हात्रे, रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त गणेश महाराज आदि गणमान्यों सहित अध्यापक, विद्यार्थी एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने उपस्थित ग्रामवासियों को संबोधित करते हुए कहा कि मोहा गांव के स्कूल का परिसर अद्यावत है, इसलिए इस जगह का सही इस्तेमाल होना चाहिए। रायगढ़ जिला परिषद के माध्यम से हर स्तर के विद्यार्थियों को शिक्षा देने का हम प्रयास कर रहे हैं। मी मोहा ग्रामस्थांना या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो की आपल्या शाळा यंदा पहिली ते सातवीपर्यंतची शाळा ही शहरातले 1000 रुपये फी घेऊन 1,00,000 रुपये डोनेशन मागून ज्या पद्धतीचं शैक्षणिक कॉम्प्लेक्स उभा करतात त्या पद्धतीचा शैक्षणिक कॉम्प्लेक्स या मोह गावामध्ये आम्ही उभा केल्याशिवाय ठेवणार नाही। ही आणि या ठिकाणी आमचं एक स्वप्न आहे, बालाराम पाटील या ठिकाणी येऊ शकले नाहीत, पण या जिल्हा परिषदेचं अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्याने जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण खात्याचं काम सभापती म्हणून काम करत असताना त्यांच्या मनामध्ये एक स्वप्न आहे, त्याने एक ध्येय पाहिलेलं आहे, त्याने एक स्वप्न पाहिलं आहे की ह्या आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या दर्जाचं शिक्षण मिळेल। आपण ह्या 84 फुटावर एक अशी एक शाळेची इमारत तयार करू इमारत पाहण्यासाठी महाराष्ट्रातल्या साऱ्या शिक्षण प्रेमींना इथं यावं लागेल। महाराष्ट्रातल्या आपलं जे शिक्षण खातं आहे त्या शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथं यावं लागेल, मोहच्या शाळेचा अभ्यास करावा लागेल आणि महाराष्ट्रामध्ये मोह पॅटर्न म्हणून त्यांना राबवावं लागेल। एवढं चांगलं काम आपल्याला ह्या ठिकाणी करायचं। इस दौरान रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त गणेश महाराज ने विधायक विवेक पाटिल की सराहना करते हुए कहा कि नेता हो तो विधायक विवेक पाटिल जैसा हो, क्योंकि मेरे समाज कार्यो को जिसने सबसे पहले सराहा वो विधायक विवेक पाटिल ही है। रायगढ़ भूषण या सत्काराच्या मागे मी जरूर दोन्ही पाटील साहेबांनी माझा केलेला एक आदर आहे। एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगेल, अलिबागला धर्मदा आयुक्तांच्या सभा कार्यालयामध्ये आमचं शिक्षकांचं काही काम होत, त्या कार्यालयाच्या बाहेर एक बाकडा होता, त्या बाकड्यावर बसून मी काहीतरी लिहित होतो। मी माझ्या लिहिण्यामध्ये गुंग होतो आणि तेव्हा आमचे दोन शिक्षक त्या ठिकाणी बसले होते, तेव्हा आजचे आदरणीय पाटील साहेब त्या ठिकाणी काही धर्मदा आयुक्तांकडे त्यांचं काम असेल ते त्या ऑफिसमध्ये जात असताना त्यांच्या लक्षात आलं आणि त्या दरवाजामध्ये शिराच्या आत ते परत मागे फिरले, माझ्याजवळ आले, विचारले महाराज काही काम आहे का, आणि नंतर ते त्या कार्यालयामध्ये गेले। माझ्या जवळ असलेला एक शिक्षक म्हणाला कि मागे फिरून साहेब तुमच्याकडे का आले, तुम्हाला ते ओळखत का? मी म्हणत मला ओळखत नाही, पण एका वारकऱ्याचा वारकरी संप्रदायाचा त्यांनी ठेवलेला आदर आहे, असा आदर हा एखाद्या मिळणाऱ्या सन्मानाला अतिशय कारण असतो। तेव्हा रायगड भूषण हा जरी सत्कार असला तरी विशेष करून दोन्ही पाटील साहेबांचा आणि त्यांनी केलेला हा माझा आदर आहे आणि हा आदर त्या सत्काराला अतिशय कारण आहे। वही बालाराम पाटिल के जन्मदिन के उपलक्ष्य में बारवई गांव में आदिवासी वाड़ी में बनाए गए नई इमारत का उद्घाटन विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शेखापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण गरद, झड़पी सदस्य जीवन म्हात्रे, पंचायत समिति के उपसभापति देविदास पाटिल, सरपंच सुनीता दलवी, भातान ग्राम पंचायत सदस्य बबन मुकादम, मीना वाघमारे, हेमंत कोजे आदि गणमान्य सहित अध्यापक एवं कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे।